जळगाव शहरातील अयोध्यानगर परिसरात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सुरेश भोडे यांच्या हस्ते आज रस्त्याच्या विकास कामाचे लोकार्पण श्रीपड फोडत या प्रसंगी करण्यात आले. या परिसरात गेल्या अनेक दिवसापासून रस्त्याची दुरावस्था होती, मात्र मंत्री गिरीश महाजन यांनी शहरासाठी दिलेल्या विकास कामाच्या निधीतून या प्रभागासाठी देखील निधी देण्यात आला असून आज आमदार सुरेश भोडे यांच्या हस्ते रस्त्याच्या विकास कामाचे भूमिपूजन या प्रसंगी करण्यात आले. माजी प्रभाग समिती सभापती सो रंजना वानखेडे व दवाखाना समिती सभापती डॉक्टर वीरेन खडके व भाजपा महानगर उपाध्यक्ष विजय वानखेडे यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून या प्रभागात आता विकास काम होत आहे. आगामी काळात देखील या प्रभागात विकास कामाचा धडाका सुरू होईल अशी माहिती यावेळी भारतीय जनता पार्टीचे महानगर उपाध्यक्ष विजय वानखेडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. आज जळगाव शहरातील अयोध्यानगर परिसरात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सुरेश भोडे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन या प्रसंगी करण्यात आले. यावेळी आमदार सुरेश भोडे, माजी प्रभाग समिती सभापती सो रंजनाताई वानखेडे व दवाखाना समिती सभापती डॉक्टर वीरेन खडके, भाजपा महानगर उपाध्यक्ष विजय वानखेडे, प्रभाग समिती सदस्य संतोष इंगळे, महानगर उपाध्यक्ष प्रदीप रोटे, मंडल अध्यक्ष सुनील सरोदे, प्रसाद जाधव, अनिल चौधरी, भालेराव अण्णा, भरत पाटील, हर्षल इंगळे, ज्ञानेश्वर पाटील, संदीप वाघ, श्री पवार, बजरंग दलाचे उपाध्यक्ष पवार, प्रवीण वाणी, वगारप्पा, श्री खर्चे, बंटी भावसार, चेतराम पाटील, जी एन पाटील, नितीन नाईक, अरुण खर्चे, दिलीप चौधरी, अशोक मोरे, सीमा चौधरी, सुवर्णा नाईक, सुमन पाटील, उषा वारके, शारदा भावसार, स्वाती पाटील, वैशाली पाटील, मानसी पाटील. परिसरातील नागरिक यांची यावेळी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती. या संदर्भात आमदार सुरेश भोडे व भाजपाचे महानगर उपाध्यक्ष विजय वानखेडे नेमका काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात. आज या प्रभागामध्ये आपल्या दोन विकास कामांचं या ठिकाणी लोकार्पण करण्यात आलेलं आहे. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री असतील, आमचे नेते गिरीशभाऊ असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली जो 100 कोटी निधी मिळाला त्याच्या रस्त्याचे कामं सुरू झालेले. आज नागरिकांच्या हस्ते आम्ही आज नारळ फोडलेलं आहे आणि नक्कीच थोडा उशीरही झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. कामाला सुरुवात बऱ्याच ठिकाणी झालेली, जवळजवळ 50% कामं झालेली आहेत आणि काही कामं राहिलेली असतील. येणाऱ्या काळात आम्ही लवकरात लवकर कामं करण्याचा 100% प्रयत्न करू. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नामदार गिरीशभाऊ असतील, नामदार गुलाबभाऊ असतील, नामदार अनिलदादा असतील किंवा सर्व नगरसेवक असतील यांच्या माध्यमातून मला वाटतं आम्ही मदत करून नागरिकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा आम्ही 100% हळूहळू प्रयत्न करतो आहे. आपल्या वार्ड क्रमांक 17 ब आणि ड मध्ये बरेच विकास कामं झालेले आहेत. आमचे नगरसेवक वीरनदादा खडके आणि सौ रंजनाताई वानखेडे यांनी आपल्या वेगवेगळ्या एरियामध्ये सद्गुरुनगर असेल, आपणा घर कॉलनी असेल, नंतर कौतिकनगर, अशोकनगर, नंतर शांतिनिकेतन सोसायटी, रायसुनी शाळेकडचे सर्व भागाचे बरेचसे रोड डॉक्टर वीरेनदादा खडके यांच्या माध्यमातून पूर्ण झालेले आहेत. आता आपल्या रंजनाताई ज्या नगरसेविका आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांनी ज्या काही रोडांचे मंजुरी टाकलेली होती त्यांना मंजुरी मिळालेली आहे. त्याबद्दल मी आपले ग्रामविकास मंत्री गिरीशभाऊ महाजन आणि आपल्या सर्वांचे लाडके आमदार राजूमामा भोडे यांचे मी आपल्या वार्डाच्या वतीने आणि आपले नगरसेवक वीरेंद्रदा खडके आणि नगरसेविका रंजनाताई वानखेडे यांच्याकडून मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. आणि येत्या काळात आपल्या वार्ड क्रमांक 17 मध्ये हनुमान नगर असेल वगैरे काय काय बऱ्याच ठिकाणी आपले RCC गटर, काँक्रीटिंग रोड वगैरे सर्व झालेले आहेत. काही काही ठिकाणी कन्व्हर्टचे प्रॉब्लेम होते ते बी आपल्या मनापा फंडातून आणि गिरीशभाऊ आपले ग्रामविकास मंत्री गिरीशभाऊ महाजन आणि आपले आमदार राजूमामा भोडे यांच्या माध्यमातून आम्ही बरेच कामं मार्गी लावलेले आहेत. तसेच काही काही ठिकाणी अंधार असल्यामुळे बरेच ओपन पेस आणि चौकाचौकात मामांच्या निधीतून बरेच हायमास लॅम्प आम्ही
या एक महिन्यात लावलेले 10 ते 15 हेमास लॅम्प लावलेले, तसेच उर्वरित जे ओपन स्पेस आहेत मोकळे, त्यांचं सुशोभीकरणाचं कामसुद्धा मामांच्या निधीतून मार्गी लागलेले आहेत. आणि येत्या 2 ते 3 महिन्यात आपल्या सद्गुरुनगरमधील दत्त मंदिर आणि नर्मदेश्वर महादेव मंदिर आहे, तिथं पेव्हरिंग ब्लॉकचं सुद्धा मामांच्या निधीतून मंजुरीला कमीत कमी 2 ते 3 महिन्यात आपली मंजुरी येऊन जाईल आणि ते कामसुद्धा मार्गी लागणार आहे. आणि मनुदेवी मंदिर आहे आपल्या लीला पार्कला, तिथंसुद्धा पेव्हरिंग ब्लॉकचं काम वर्क ऑर्डर निघालेली आहे, ते सुद्धा काम आता प्रगतीपथावर आहे. आणि येत्या 1 वर्षात आम्ही बरेचसे जे काही आपल्या अयोध्यानगर वार्ड क्रमांक 17 मधील जे कामं पेंडिंग आहेत ते आपले ग्रामविकास मंत्री गिरीशभाऊ महाजन आणि आपले राजूमामा भोडे यांच्या माध्यमातून जे उर्वरित काम आहेत ते आम्ही 6 महिन्यात पूर्ण करू, हेच मी आज आमच्या नागरिकांना सांगू इच्छितो. निधी नेमका कसा प्राप्त झाला होता? हा जो निधी आहे, ज्यावेळेस आपल्या महापालिकेची सत्ता पलटी झाली होती त्यावेळेस 30 नगर सेवक आम्ही राहिलेलो होतो, तर त्यावेळेस काय झालं होतं, तर बरेच आम्ही 30 नगर सेवक आम्ही ज्यावेळेस गिरीशभाऊ आणि आपले राजूमामा भोडे यांच्यासोबत 30 नगर सेवकांनी आमची समस्या मांडली, त्यावेळेस त्यांनी आमची समस्या ऐकून घेतली आणि मामांना सांगितल्यानंतर मामांनी गिरीशभाऊ आपले ग्रामविकास मंत्री गिरीशभाऊ यांना सांगून आपले जे 30 नगर सेवक राहिलेले होते भारतीय जनता पार्टीत, तर त्यांना 2.5 कोटीचा त्यांनी निधी दिलेला होता. मग भाऊंनी आम्हाला प्रत्येकांना आमच्याकडे सांगितलं, प्रत्येक नगरसेवकाला प्रत्येकाने 2.5 कोटीचा निधी तुम्हाला आम्ही उपलब्ध करून देऊ, तर तुम्ही तुमच्या वार्डात जिथं काहीच कामं झाली नाही तर तिथे तो मार्गी लावा. तर आम्ही त्या निधीतूनच हे आजचं जो उद्घाटन आहे ते आजचं उद्घाटन त्याच हिशोबाने झालेलं आहे. असं 100 कोटीतल्या निधीतून हा निधी चालू आहे काम. त्याने रस्त्याची सुविधा नव्हती म्हणजे आज आता रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे, काय वाटतंय? मी सर्वप्रथम या ठिकाणी या प्रभागाच्या नागरिकांना, आमच्या कॉलनीतील सर्व जे मतदार असतील सर्वांना सांगू इच्छितो की न भूतो न भविष्यती या रस्त्याचं काम आज सन्माननीय शहराचे लाडके आमदार आदरणीय राजूमामा भोळे यांच्या निधीतून आणि त्यांच्या सूचनेनंतर या प्रभागाचे सन्माननीय नगरसेविका रंजनाताई वानखेडे, डॉक्टर वीरेंद्रदादा खडके आणि सन्माननीय श्री विजयरावजी वानखेडे साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून आज या रस्त्याचे काम या आपनगर कॉलनी एरियामध्ये सुरुवात झालेली आहे. मामा, या ठिकाणी मी आपल्याला आश्वासन देतो की मला तरी वाटतं की या 2 गल्ल्यांमध्ये तरी तुम्हाला प्रचाराला यायची गरज पडणार नाही, इतका मी कॉलनीवासियांच्या वतीनं आपल्याला शब्द देतो. धन्यवाद. हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.